चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख, शेवटपर्यंत या जागेवर राहुल कलाटेच लढतील अशी खरं तर अपेक्षा होती। कालपर्यंत त्यांचंच नाव आघाडीवर होतं, मात्र अचानक ऐनवेळी एक ट्विस्ट निर्माण झाला आणि नाना काटे यांचं नाव समोर आलं। राष्ट्रवादीकडून काही वेळापूर्वीच नाना काटे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला, यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार देखील होती आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणेच राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे। आपल्यासोबत राहुल कलाटे आहेत, सर काय सांगाल, रात्रीतून असं काय झालं की ज्यांच्या नावाची चर्चा होती ते नाव बाजूला पडलं आणि नाना काटे यांचं नाव समोर आलं? खूप दिवसापासून आम्ही ऐकत होतो की आणि महाविकास ही पोटनिवडणूक डिक्लेअर झाल्यापासून मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती। 2019 हा मतदारसंघ युतीमध्ये भारतीय जनता पक्षाला गेला होता आणि आम्हाला आता अपेक्षा होती की हा मतदारसंघ आता शिवसेनेकडे राहील, परंतु हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आणि त्यानंतर मी राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती, परंतु मला अपेक्षित होतं की ते या ठिकाणी मेरिट पाहतील, या ठिकाणी बाकीच्या लोकभावना पाहतील, परंतु त्यांनी तो निर्णय घेतला। सर परंतु नाना काटेंचं मोठं आव्हान असणार आहे तुम्हाला, कारण नाना काटेंची ताकद सुद्धा या मतदारसंघात मोठी आहे, तुमची देखील मोठी आहे। 2019 विधानसभा निवडणुकीत तुम्ही 1 लाखाहून अधिक मते मिळवली होती, परंतु तेव्हा तुमच्यासोबत महाविकास आघाडी इतर मित्र पक्षांची साथ होती, परंतु आता मात्र तुम्ही अपक्ष आहात, एकटे आहात। नाही, आव्हान कुणाचं असेल काय असेल ते जनता ठरवेल आणि तुम्हाला पुढे पुढे कळेल। मला वाटत नाही राष्ट्रवादीचा उमेदवार हा आव्हानात्मक परिस्थितीत येईल। परंतु राहुल कलाटेंना असं का वाटतं की लोक यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा निवडतील? चिंचवड विधानसभेची एकंदर तुम्ही जडणघडण पाहिली आणि हे पिंपरी चिंचवड शहर पाहिलं तर या शहराला काम करणारा एक चांगला कार्यकर्ता हवा आहे की जो ह्या शहराच्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे त्याला समजतात आणि त्या समस्येवर तो काम करू शकतो। सर आता काही वेळापूर्वीच अजितदादा सुद्धा बोलले की उद्धव ठाकरेचा देखील आम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही शिवसेनेचे आहात, अशा वेळी शिवसैनिक तुमच्यासोबत राहतीलच असा विश्वास तुम्हाला कसा वाटतो? शिवसैनिक माझ्यासोबत राहतील, आजही माझ्यावर फॉर्म भरायला शिवसैनिक आहेत आणि अजितदादा काही जरी म्हटले असले तरी आम्हाला न्यूजमधनं आम्ही खूप ऐकायचो की अजितदादा असे अजितदादा तसे। पिंपरी चिंचवड शहराला ते खरंच आज कळलं की अजितदादा हे प्रो काय आहेत, ते काय आहेत नेमकं स्पष्टपणे सांगा थोडंसं, तुम्हाला वेळ आल्यावर सांगतो ना स्पष्टपणे, जे आता सांगायची काही गरज, सगळ्यांना कळलं। तुमच्या मनात खूप काही खतखत दिसते अजितदादाविषयी? अजितदादाविषयी नाही, अजितदादाविषयी खतखत नाही, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी, त्यांच्या विश्वासार्हतेविषयी खतखत। सर अजून एक मावळचे आमदार आहेत शेळके, ते तुम्हाला येऊन भेटून गेले, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी तुमच्यात काही वाद झाला अशा देखील बाहेर चर्चा सुरू। नाही नाही, मावळचे जे लोकनायक लोकजननायक स्वतःला म्हणतात ते या ठिकाणी पब्लिकचं ओपिनियन घेऊन नेत्यांपर्यंत येत होते। मला वाटतं त्या जननायकांनी आता काय रिपोर्ट दिला असेल ते त्यांना त्यांचं त्यांनाच माहिती आहे, त्याच्यावर प्रतिक्रिया तुम्ही त्यांच्याकडनंच घ्या, त्यांनाच विचारा। तुमच्या दोघात वाद झाला यात काही खरं? नाही नाही, वाद होण्याचं काय कारण? पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।